नाही, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात दुसरा पक्ष फोडून सत्ता स्थापन केलेली आहे, ही महाराष्ट्राला आवडलेली नाही, हेच प्रतिबिंब या सर्वेमध्ये आपल्यासमोर आलेलं आहे. महाराष्ट्राने जो महाराष्ट्रात सध्या बदल झालेला आहे तो पूर्ण नाकारलेला आहे असा याचा अर्थ आहे. सर, दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र खातेवाटप अद्यापही होत नाही, कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव या सरकारमध्ये आहे असं वाटतंय का? कारण ज्या पद्धतीने उशीर होतोय सगळ्या गोष्टी. असं आहे की 40 दिवस मंत्रिमंडळ स्थापन करता नाही आलं. आता ज्यांना मंत्री केले त्यांना चांगली खाती मिळवण्यासाठी एकमेकात प्रचंड स्पर्धा असावी आणि मुख्यमंत्र्यांना त्या सगळ्यांची समजूत घालायला अजून काही वेळ द्यावा लागेल असं मला वाटतं आहे. त्यामुळं इतक्यात होईल असं दिसत नाही. अजून काही दिवस, 15 ऑगस्ट तर झेंडावंदन हे बिनखात्याच्या मंत्र्यांच्याकडून महाराष्ट्रात पहिल्यांदा होईल. काही पराक्रम आणि काही विक्रम करायचे असतात. आमचे एकनाथ शिंदे मित्र आहेत, ते आता हाही विक्रम महाराष्ट्रात करून दाखवतात. इकडे 75वा पंचायत विक्रम करणारे सदाब सावंतकर म्हणतात की मुंबईत प्रति शिवसेना भवन बांधण्याचं देखील बांधू शकतील ना. त्यांचे ताकद फार मोठी आहे. अगदी सुरत गोहत्तीपासून सगळा जो प्रवास झाला त्यात त्यांनी ताकद दाखवलेली आहे. त्यामुळे प्रतिसेवना भवन बांधतील, पण मंदिर बांधलं तरी मंदिरात देव असावा लागतो. तो देव पहिल्याच शिवसेनेच्या भवनात आहे हे महाराष्ट्रात शिवसैनिक विसरणार नाही.